ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली शहरातील सायकल चोर चेरबंद। सांगली शहरातील महागड्या सायकल चोरास आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चेरबंद केलं। मोहम्मद अली शेख राहणार 100 फुटी रोड सांगली असे सायकल चोराचे नाव आहे। त्यांच्याकडून एकूण 9 सायकली चोरी प्रकरणातील 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। 9 सायकल्स पोलिसांनी हस्तगत केल्या। पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगली जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली। या पथकाने सांगली जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी या गुन्ह्यातील व अभिलेखावरील आरोपींवर लक्ष केंद्रित केलं। 100 फुटी रोड रामकृष्ण परमहंस सोसायटी कमानीजवळ एक तरुण चोरीच्या सायकली विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावला आणि सायकल चोरास ताब्यात घेतलं। अधिक चौकशीअंती चोराने सायकली चोरल्याचे निष्पन्न झाले। चोरलेल्या 8 सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत। 9 सायकलची किंमत 33,000 रुपये होते। सायकल चोरीच्या 8 गुन्ह्यांची उकल झाल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सांगितलं। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुधीर गोरे, हेमंत ओमासे, दीपक गायकवाड, सुनील जाधव, प्रशांत माळी, आर्यन देशिंकर, शुभांगी मुळीक यांनी केली। महानकर न्यूज साठी मिरजहून आदि माने।